हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। कोणता नेता खोटं पसरवायला सांगतोय त्याचं नाव आम्हाला कळालंय। सोशल मीडियात खोटं पसरवणं थांबवा, अन्यथा तुमची नावं जाहीर करू। जरांगी पाटलांचा इशारा। 10 तारखेपासून अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होण्याची उपोषण। जरांगी पाटलांची घोषणा, तर राज्यातील 39 लाख मराठ्यांना कुटुंबी प्रमाणपत्र मिळाले हे यश नाही का? जरांगींचा सवाल। शिवरायांच्या मूर्तीची किंमत करता लाज वाटत नाही का? तुमच्या आईवडिलांची किंमत लावली तर चालेल का? राजापुरातील सभेत उद्धव ठाकरे एसीबी अधिकाऱ्यांवर कडाडले। महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू, बळीराजांचं अभिष्टचिंतन करणारी व्यक्ती कोण याचा शोध घ्या। संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदेंचा फोटो ट्विट करत सवाल। शिंदेगडाच्या अनिकेत जावळकरची पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक पदावरून हकालपट्टी। श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला गुंड हेमंत दाभेकरला घेऊन गेल्याचा ठपका। गुंडांचा फोटो ट्विट, राऊतांनी उपस्थित केले होते प्रश्न। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक। भुजबळांच्या राजीनाम्याच्या गौप्य स्फोटानंतर बैठक। राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर देखील चर्चा होण्याची शक्यता। नाभिक समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल नाभिकांबाबतच्या विधानावरून भुजबळांची सारवासारव। नव्या कळपात गेल्यापासून अजितदादा लांडग्यांच्या भूमिकेत। सायकलवरून फिरणाऱ्या अजितदादांना पवारांनी मोठं केलं। शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख, संजय राऊतांचा हल्लाबोल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज जयंत पाटल्यांच्या बालेकिल्ल्यात इस्लामपूरमधील राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन करणार, तर अजित पवारांचं स्वागत असल्याची जयंत पाटलांची प्रतिक्रिया। शरद पवारांची तोफ, दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात धडाडणार। 21 फेब्रुवारीला मंचरमध्ये सभा। जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे सभेला उपस्थित राहणार। राजन साळवींची पत्नी आणि मुलगा अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज करणार। बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन। लवकरच तारीख देणार असल्याचे सरन्यायाधीशांकडून स्पष्ट। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती असलमान अझहरींना गुजरात एटीएसकडून अटक। अटकेनंतर अझहरींच्या समर्थकांचा रास्ता रोको आणि दगडफेक, तिघे अटकेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा प्लॅन। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, गोंदियात नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर। नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची माहिती। 9 दिवसांपासून गोंड गोवारी आदिवासी समाजातील तरुणांचं उपोषण। गोंड गोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी। सरकारनं दखल न घेतल्यानं नागपुरात येत रास्ता रोको करण्याचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी।